आज मला वाटतं खरोखर बऱ्याच दिवसानं पाणी पिण्यासारखी वाटते आहे. वडणार वडणार बघा तुम्ही रसिक मायबाप माझे दैवत आहात बरोबर ना. तुमच्या साक्षीनं तुमच्या समोर पहिल्या बारीचा कार्यक्रम केलेला आहे. बघा हा पहिल्या बारीत आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विजयबुवा कोळेकर भुवांना काय अश्मीर बोललो काय हा बोललोय काय त्यांना काय शिव्या घातल्या आहेत हा बुवा. जर तुम्हाला एवढंच होमत तर हा शक्ती तुला करणं सोडून द्या बुवा बरोबर आहे की नाही. या ठिकाणी खूप युट्यूबर्स आलेले आहेत बुवा. दीपक दादा चौगुले आहेत उद्या नक्की बारी जाणार युट्यूब वरती ती बारी घरात जाऊन बघा. सुशांत गॅरेंडर बारी काय केला नाही बुवा. तुम्हाला जरा सुद्धा मला वाटतं काय वाकड्या तिकड्या न बोलता तुमच्या घरापर्यंत न जाता बारी गेले केले की नाही. तुम्ही सगळे साक्षीदार केले की नाही. मग ही बुवा तुमची जी अरे रवी आहे ही या शक्ती तुला बुवा खपवून घेणार नाही. कारण खूप वर्षापासूनचा इतिहास आहे तुमचा आणि आमचा बरोबर. तुम्ही जे काय काय बोलून गेलेले आहेत त्या सगळ्याची कटिंग देणार बुवा. तुम्ही पाणी काय करायचं तर करा काय करायचं तर करा आपटून आपटून तुमची दान करा. मला काय फरक पडत नाही बुवा कारण आर्ग्या गुरुचा बाळगा चेला नाही बुवा. शाहीर दत्ता घराण्याचा वंशज आहे आणि तुम्ही म्हणून गेलात की फक्त आईला माहिती असत. अरे बुवा आधी माया पार्वती या रणात घुसत आहे हा आणि त्या बाईंची इज्जत करताय तुम्ही बुवा. आणि तुमच्या गुरुला विचारा हा मुद्दा त्यांना पडतो काय हा. मग तो फक्त आईलाच माहिती असते की हे पोर कोणाचं बोलत की नाही बुवा हा. बुवा तुम्ही बाईला पाठवलं बुवा कारण तुमची बघण्याची बुद्धी तशी आहे बुवा. या ठिकाणी बुवा खूप काय बोलून गेलेले झापूक झुपूक बुवा तुमचं सगळं करतो कारण लोकांना द्यायला लागतो. तुम्ही 6 वर्षानं माझ्या मागे आहे तुम्हाला काय माहित मार्केटमध्ये काय चाललंय आहे की नाही. या ठिकाणी एक श्रद्धांजली गीत आलंय परवाच्या बारीमध्ये गायलं होतं घेणार या ठिकाणी बुवा. फक्त पोरा नाचू दे आणि मग तुमचा टप टपाटप टपाटप कार्यक्रम बरोबर करणार बुवा. दादा ओके आहे आणि खरोखर आयोजक तुमचे आभार मानतो. तुम्ही आम्हाला साऊंड लाईट दिलं हा आणि आमचा हा कार्यक्रम करवून घेतला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. कारण बुवा आम्हाला काय भीक लागली नाही काय. अरे एक जमाना होता माझ्या साऊंड वाल्याला तुम्ही ऑपरेटिंगला नेत होतो बुवा. मला बोलायला करू नका खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत हा. माझ्याकडे जर काही नसतं तर तुम्ही माझी मागणं चाटत आली असते काय नाही ना बुवा. तुम्ही किती पण धमक्या देऊन जावा काय पण करा मला काय फरक पडत नाही कारण मी खरा शक्ती तुला जपणारा शाहीर आहे बुवा. कारण तुम्हाला जेवढी वर्षा नाही झाली ना तेवढी मापसा माझ्या इथे झिजवणार आहे. म्हणून आज मला हा योग आलाय बारी करायचा बुवा. या ठिकाणी फक्त बोरा नाचू देत आणि मग बघा बारी कशी करतो. Thank you.
सगळ्यांना दुसऱ्या वारीचा शाहीर सुशांत गराटे आणि मंडळींचा शाहीर इमानाचा मुजरा, शाहीर इमानाचा मुजरा. या ठिकाणी बुवा पहिली बारी गेली. खरोखर मनापासून तुम्हाला सांगतो, मला काय तुम्हाला दिवस द्यायचा काय विचार नव्हता. बुवा बुवा काय म्हणाले, छोटा समज पे समज के कंधे पे और मान मी मुद गया. बरोबर ना म्हणालेत ना बुवा. बुवा हा छोटा बजेट बडा धमाका आहे. तुम्ही वयान मोठे असेल तर तुमच्या घरास इथं बारीत मी पण बुवा आहे, तुम्ही पण बुवा आहे. बघा म्हणता तुमच्या बाबांना नाही जमलं, तुम्ही काय करणार बुवा. शक्तिदुर्याचा इतिहास साक्षीला आहे, इतिहास काढून बघा बुवा. तुम्हाला सांगायची गरज नाही कोण कोणाला पुरून उरला. आजपर्यंत तुम्ही माझ्या नुसता आवाजा पुढे नाही टिकलं. बरोबर ना. आज पण तुम्हाला सांगतो, कधी पण आवाजाला आवाज भिडवा बुवा. मग तुमची आणि माझी काही बारीत रंगत आहे ना ती खरी कळल बुवा तुम्हाला. या ठिकाणी बुवा पालीतल्या बारी बद्दल खूप बोलून गेलेले आहेत. आयोजकांनी ऍडव्हान्स नाही दिला की पण शब्दाचा पक्का आहे. बुवा खरं तुम्हाला सांगतो, बारी करा करू नका, मला काय फरक पडत नाही. मला दुपारी गेली आहे, मला बारी करायची. तुम्ही नाही तर दुसरं हा बाजारात नाही उभं आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. करायची तर करा, मी आज केलंय त्याच्या दुपटीन तिथं पण बारी करणार. हा शब्द त्या सुशांत गराटेचा बुवा. आणि बुवा म्हणून गेलेले कालपर्यंत बेवड्यासारखा फिरत होता. बुवा माझं पर्सनल आयुष्य आहे. हा आणि कुठं फिरत होतो काय फिरत होतो तुम्ही दाखवून द्या. आणि माझ्या पर्सनल आयुष्यात तुम्हाला जर एवढी बोटा घालायची असतील तर ह्या रंगदेवतेला स्मरून सांगतो तुम्हाला बुवा. इथं बारी करायला आलोय, बारी पुरतच बोला. या रंगमंचावरती हा सुशांत गराटे कधी दारू पिऊन उभा राहिला असेल ना तर माझं आयुष्य असं वाटोळ होईल बुवा. कुठलं पण येताव आणि वचा वचा वचा. हा नाहीतर तुम्ही इथं येऊन सांगा बुवा की तुम्ही दारू पिऊन कधी बारी गेले नाही म्हणून. हा होऊन जाऊ दे, होऊन जायचंच आहे ना, होऊन जाऊ दे बुवा. या ठिकाणी बुवा खूप म्हणून गेलेले आहेत, बोलून गेलेले आहेत बुवा. जेवढ्या बोलायला पण टाइम नाही. हा तुमचा प्रेशर वाढतो, मग तुम्ही काय येऊन हवं नको तर बोलता. हा सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत बुवा. या ठिकाणी तुम्ही मृदुंगाचा विषय बोललो बरोबर आहे. आता हा शक्तीतुरा आलाय, ढोलकी आली, पकवान लावलेला आहे, थोड्या दिवसात मृदुंग पण लावू. हा मी कलेच्या अनुषंगाने बोललोय, बोललोय की नाही, आहे ना, बोललोय. बुवा तुम्ही रोज मारामारी करा कशी येत हो. हा नुसता तुम्ही माझ्यापेक्षा बलवान हो म्हणून हा मी तुला मारीन. अरे मी तसलं नाही बडवायचं म्हणालेलो, मला काय गरज तुला बडवायची, मला नाही गरज तुला बडवायची. मी बुवा त्या मृदुंगाच्या विषयात तुम्हाला बोललेलो. हा तुम्ही नको तर मला इथे येऊन सांगा, आता पाहिजे तर बडवा, उद्या पाहिजे तर बडवा, पालीत बडवा, हे काय बुवा. तुम्ही जो विषय बुवा खरोखर सांगतो माझ्या मनाला लागला. आजपर्यंत या शक्तीधुऱ्यामध्ये मी पण हा शक्तीधुरा बुवा सोडायच्या तयारीत होतो. कारण माझी आई, माझी बायको, माझ्या घरातल्या ज्या स्त्री आहे, मी सदैव शाहिरांना सांगत असतो युट्यूबच्या माध्यमातून की आया बहिणींचा सन्मान करा, घराची दारं आहेत ती बंद ठेवा. बुवाला बारीत बोलणं साहजिक आहे, बरोबर आहे की नाही. बुवाला बोला ना, मी कुठं नाही म्हणतो, पण घराघराला बोलू नका. बुवा तुम्ही काय म्हणालो, आधी म्हणतात मुर्दू बडवायच्या आधी घरात बडवा. बुवा घरादाराकडे जर जायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे ही जोडी किती विकोपाला गेलेली आहे. आज तुम्हाला कळकळीशी विनंती आहे, माझी बायको तिच्यावर माझं खूप प्रेम आहे बुवा. भले मी गरीबच आहे हा, पण तिला खायला तुम्ही नाही आणून घालीत बुवा. आणि विषय राहिला घरात जाऊन बडवा बुवा, तो माझा पर्सनल आयुष्याचा पर्सनल विषय बुवा. एवढं जर तुम्हाला पर्सनली जायचं असेल तर पाली होऊन जाऊ दे ना. हा तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे तो बुवा मला पालीत आता बघायचाच आहे. माझ्या गावात बारी आहे, तुम्हाला माझा ओपन चॅलेंज आहे. आणि काय तुमची लाल करायची ती करा, माझी काय इज्जत करायची ती करा बुवा. पण मी बोललेलं ऐकायची पण तयारी ठेवा. नंतर म्हणू नका सुशांत तू असा का बोललास. कारण बुवा म्हणून गेलेले आहेत की
मी म्हणालो अरे प्रधानजी म्हणतात तुमच्या बापाला जमलं ना आम्ही गेलेलं हा बुवा माझ्या वडिलांनी राम 14 वर्ष वनवासात गेला तसं 14 वर्ष आमच्या गावच्या रमानामध्ये रामाची भूमिका केली आणि तेव्हा टीव्ही नव्हत्या बुवा बायका बसलेल्या समोर रडायच्या एवढी त्या माणसाची कलाकृती होती येऊन कधी पण माझ्या मागे येऊन विचारा माझ्या गावात की दत्ता गाडगे काय होते म्हणून तुम्ही रमानाच्या गोष्टी बुवा मला सांगू नका आणि राहिला विषय बुवा आदिमाया श्रेष्ठ आदिमाया जी तुमची श्रेष्ठ आहे बुवा मी मानतोच तुमचा जितकी आदिमाया श्रेष्ठ आहे तितकाच माझा शिव पण श्रेष्ठ आहे बुवा प्रत्येकाची बाजू आहे आज तुम्ही म्हणताव घरात जाऊन बडवा बुवा कोणाला बडवू इथं सुज्ञान माणसं बसलेली आहे बुवा कोणाला बडवू माझ्या घरात जी माझी बायको आहे ती पण आदिमायाच आहे ना है की नाही बुवा तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही आदिमायेचा जागर करायला इथं आले हो आणि म्हणताव की घरात जाऊन तुम्ही आधी बडवा बुवा त्या आदिमायेची तुम्ही इज्जत करताय बुवा स्वतःचा आधी विचार करा आणि बुवा म्हणून गेलेले आहेत मला म्हणतात तू काय उद्धार करणार बोलले ना बुवा बोलले ना बुवा तुमचा धंदा तुम्हाला लपला मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही माझी मुंबईत 25,000 नोकरी आहे मी 18 तारखेपर्यंत सुट्टी टाकून आलेलो आहे पार्या करीन काय होतील तर गोळा करीन आणि मी मुंबईत जाईन हा बरोबर ना तुमची कुठं घालायची ती तुम्ही बघा मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही तुमचा धंद्याचा आणि ह्या बारीचा काय संबंध आहे हो हा बुवा ह्या पंचक्रोशीत तुमचा संगमेश्वर पासूनचा पट्टा सोडून द्या तुम्हाला तुमच्या